जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेडे येथील सुपेश खंडेराव या 17 वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। यामुळे मडाखेड गावात हळहळ व्यक्त होत आहे। मृत सुपेश हा आपल्या चुलत भावासोबत नदीजवळील गायरान जमिनीवर आपली जनावरे चरायला घेऊन गेला होता। सायंकाळी जनावरे पाणी पिण्यासाठी नदीत गेले असता त्यातील गाय खोल पाण्यात उतरली। यावेळी सुपेश गायीला हकलण्यासाठी नदी काठावर गेला असता त्याचा पाय घसरला आणि तो नदीतील खोल पाण्यात पडला। शेजारील शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहिला असता आरडाओरड केली तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी नदीकडे धाव घेत सुपेशला पाण्यात शोधले। तो लवकर सापडला नाही। काळी भेळाने सुपेश पाण्यावर तरंगताना दिसला। त्याला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। जळगाव जामोद पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे। तर तिथं काय तो म्हशी चरायकरता आला होता आणि ती म्हैस पाण्यामध्ये गेली तर त्याकरता ते दोघं भाऊ होते सगळे तर एक मोठा बाहेर होता आणि आतमध्ये लाय ना गेला तर त्याला काही पाण्याचा अंदाज आला नाही तर पाण्याच्या अंदाजानुसार त्यानं ते एकदम पाय घसरून गेला त्याचा पाण्यामध्ये। हां तर कसा विजय पाणी खूप खोल आहे इथून रुंदीकरण खूप मोठं होईल आहे ते खोल तरी असेल 15 ते 15 फुटाच्या आतमध्ये असेल कारण की पूर्ण हातपाय खाली टेकले नाहीत ना आमचे। तर गावातील नागरिक आले वाचवले सर्व धावपाळ केली लोकांनी तर तिथं आम्ही पहिले 4-5 मुलं होतो त्यानंतर 10-15 झालं त्याच्यानंतर बरेचसे पब्लिक जमली तर तिथं तो आम्हाला काही दिसला नाही पण तिथं काम करणारे जे वर्कर लोक होते रोडचे तर त्यांनी सांगितलं बा आम्हाला फोन आहे आम्ही जाऊ शकतो तिथे मला चला तिथपर्यंत आले त्यांनी 10 मिनिटांमध्ये बाहेर काढून दिला आमच्या अधिप्रेत तर तोपर्यंत त्याचा जीव निघून गेला होता। त्याचा भाऊ गावामध्ये आला होता सांगायला भाई बाबा की दादा डुबला तर तिथं धावपळ सगळी जमली होती इथं। भीमडा नदी आहे मडाखेड मध्ये इथं। हो बस काय हॅलो एमसीएन न्यूज करिता निखिल मानकर मडाखेड।